नमस्कार, आपल्यासोबत आहेत व्यापारी गणेश मंडळाचे आशिषजी आंबरखाने अध्यक्ष, व्यापारी गणेश मंडळ उदगीर. सरजी, यावर्षीचा जो देखावा आहे, नेमकं या देखाव्याच्या माध्यमातून कुठला संदेश आपल्याला द्यावा इच्छितो? प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही सामाजिक, धार्मिक आणि एकात्मता याला धरून शिवराज्याभिषेकाचा यावेळेस आम्ही सोहळा इथं सर्वांसमोर दाखवत आहोत. यातून आम्हाला हेच संदेश द्यायचा आहे की लोकमान्य टिळकांनी जो संदेश दिला होता की बंधुता, एकता, एकत्र येण्यासाठी, त्या दृष्टीनं आम्ही हा देखावा दाखवत आहोत. तसेच यावर्षी मंडळाचा मानस आहे की 5 लाख रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाचा खर्च मंडळ उचलणार आहे, तरी त्यासाठी आमच्या मंडळाशी संपर्क करावा. तसेच कर्करोग जागृतीसाठी आम्ही इथे पॉम्प्लेट वाटप करणार आहे आणि त्याबद्दल लोकांना आम्ही जागरूक करणार आहे. तसंच यावर्षी आणखीन एक आम्ही उपक्रम हाती घेतला आहे की दानपेटीऐवजी ज्ञानपेटी. कारण आज जिल्हा परिषद शाळा राहू द्या, खेडेगावात भरपूर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची खूप चणचण भासते, त्यामुळे आपण दानपेटी न ठेवता ज्ञानपेटी ठेवलेली आहे. त्यात जे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्य जमा होणार आहे ते आम्ही सर्व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत. आणि एक अनोखा उपक्रम आपण यावर्षी राबवलेलं दिसलं, बॅनरवर आम्ही पाहिलं की ढोल ताशा हा स्पर्धा ही कशा पद्धतीची असणार आहे? आपल्या आम्हाला वेळेअभावी आम्ही उदगीर तालुका लेवलला घेऊ शकलो नाही, पण उदगीर मर्यादित आपल्या इथे 7 ते 10 ढोल ताशा पथक आहेत. तर पुणे, मुंबई या धर्तीवर आपण ढोल ताशा पथकांना म्हणजे सांस्कृतिक वाद्य जे आहेत डी जे न लावता सांस्कृतिक वाद्यासाठी प्रोत्साहन मिळावं, त्यासाठी आपण ढोल ताशा पथक स्पर्धा ही उदगीरमध्ये प्रथमच ठेवली आहे. यातील प्रथम पारितोषिक आहे 11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 7,777 रुपये आणि तृतीय पारितोषिक आहे 3,333 रुपये. तसेच प्रत्येक सहभागी होणाऱ्या पथकाला आपण मानपत्र, सन्मानपत्र देणारच आहोत, सहभागपत्र देणारच आहोत. थँक्यू.